नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे, कॅटलिस्ट करेन इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण टॉपिक घेत आहोत क्वेश्चन टॅग. सो क्वेश्चन टॅगवरील PYQ जे आहेत ते आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. सो सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला प्रश्न काय म्हटला आहे बघा, MPSC 2019 क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि प्रश्न आहे चूज द ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. सो तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे आणि या क्वेश्चन टॅग तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. सगळ्यात आधी तर तुम्ही हे लक्षात घेणार आहात की क्वेश्चन टॅगचा रूल काय असतो. मित्रांनो, तर क्वेश्चन टॅगचा रूल असणार आहे बघा, क्वेश्चन टॅगचा अगदी बेसिक आणि पहिला रूल जो आपण शिकतो तो असा आहे की जेव्हा सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स जर तुम्हाला पॉझिटिव्ह दिलेलं असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे, ओके, तर त्याचा क्वेश्चन टॅग काय असणार आहे इथे, तर हा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असणार आहे. इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह देन द क्वेश्चन टॅग of the sentence is negative, or if the sentence is positive then question tag of the sentence, if the sentence is negative then question tag of the sentence is positive. Barabar, you had rather go, okay, or you would rather go. आता हे असं दोन कसं असू शकतं तर लक्षात घ्या, जेव्हाही आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये यू ॲपोस्ट्रॉफी डी लिहत असतो तर याचे दोन मिनिंग्स होत असतात. एकतर हा यू हॅड पण असतो, ओके, किंवा हा यू वूड पण असतो. मग आता कसं ठरवणार की यू हॅड आहे दिलेल्या सेंटेन्समध्ये की यू वूड आहे, कारण हॅड असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग हॅडंटने होणार आहे आणि वूड असेल तर वूडंटने होणार आहे, बरोबर, किंवा डिडंटने होणार आहे. तर काय नेमकं काय आहे, कसं ठरवायचं, तर आधी त्याच्यावर आपण चर्चा करूया. लक्षात घ्या, या यू डीड नंतर जर तुम्हाला V1 दिलेला असेल तर हा यू वूड असतो, कारण वूड हा आपला मॉडल ऑक्झिलरी असणार आहे आणि ह्या मॉडल ऑक्झिलरीनंतर आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. जर तो यू हॅड असेल तर त्यानंतर V3 येणार, ओके, वूड हॅड असेल तर काय येणार, V3 येणार. का, कारण हॅड हेल्पिंग वर्ब म्हणून यूज करतो, त्याच्यानंतर मेन वर्ब म्हणून V3 वापरतो. सेंटेन्स जर तुम्ही बघितलं तर यू वूड आहे, रॅदर म्हटलेलं आहे, परत इथे गो दिलाय. गो म्हणजे काय, फर्स्ट फॉर्म दिलाय, म्हणजे हा हॅड नाही आहे, तर याचा क्वेश्चन टॅग हॅडंटने होणार नाही, डिडंटने होणार नाही, डझंटने होणार नाही. म्हणजे तो यू वूड आहे तर त्याचा क्वेश्चन टॅग वूडंटने होणार आणि ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी असणार आहे, ओके. मग ह्या स्लाईडमध्ये आपण लक्षात ठेवलं की क्वेश्चन टॅग जे आहे, ओके, तर क्वेश्चन टॅग करत असताना काय करायचं आपल्याला, जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा असतो, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह करायचा असतो. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस, हे आहे MPSC 2019 आपला प्रश्न, बरोबर. येस, बघा काय काय सेंटेन्सेस आपल्याला विचारलेले आहे. स्केअर्सली एनीवन टर्न्ड अप, डीड दे, स्केअर्सली नो वन टर्न्ड अप, ओके. आता ए ऑप्शन आहे बघा, ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, बोथ आर करेक्ट आणि बोथ आर इनकरेक्ट. मग लक्षात घ्या, जेव्हाही सेंटेन्समध्ये, ओके, स्केअर्सली वर्ड येणार आहे, हार्डली येणार आहे किंवा रेअरली येणार आहे, तर हे जे आहेत ना याला म्हणतो मित्रांनो आपण सेमी निगेटिव्ह वर्ड. काय म्हणतो याला आपण, सेमी निगेटिव्ह वर्ड असे म्हणतो. मग जर स्केअर्सली इथे आलेलं आहे सेंटेन्समध्ये, ओके, तर हे सेंटेन्स जे आहे जरी इथे सेमी निगेटिव्ह वर्ड येत असेल तरीसुद्धा वाक्य आपलं काय बनतं, अफर्मेटिव्हच राहतं, म्हणजे वाक्य हे होकारार्थी राहतं. आणि याचा क्वेश्चन टॅग जर आपण बघितला तर याचा क्वेश्चन टॅगसुद्धा काय असतो, आपला होकारार्थीच असतो, बरोबर. याचा क्वेश्चन टॅग काय असतो, होकारार्थीच असतो. मग इथे स्केअर्सली तरी पण इथे डीड घेणार काय, येस, कारण हा टर्न जो आहे हा V2 आहे. मग याचा नियम काय आहे तर समजून घ्या, वॅन V2 प्रेझेंट इन द सेंटेन्स देन वी मेक द क्वेश्चन टॅग डिटंट. When V5 present in the sentence, then we make the question tag doesn't. When V1 present in the sentence, then we make the question tag don't. बरोबर, इथे काय दिला आहे, इथे V2 दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण didn't किंवा
डीड आपण इथे घेऊ शकतो. इथे पॉझिटिव्ह हवा होता म्हणून आपण डीडच घेतला आहे. पुढे बघा, स्केअर्सली नो वन टर्न्ड अप. आता स्केअर्सली हा कुठला वर्ड आहे? सेमी निगेटिव्ह वर्ड आहे. परत नो वन कुठला आहे? तर हा निगेटिव्ह वर्ड आहे. एका वाक्यामध्ये अनेक निगेटिव्ह किंवा अनेक सेमी निगेटिव्ह वर्ड्स वापरले जात नाही. तर तुम्हाला इथे रूल पण लक्षात ठेवायचा आहे की एका वाक्यात आपण काय वापरत असतो? एकच निगेटिव्ह वर्ड वापरत असतो. एका वाक्यात एकच निगेटिव्ह वर्ड जो आहे तो वापरावा, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. एका वाक्यात एकच निगेटिव्ह वर्ड वापरावा. मग हे बीवालं सेंटेन्स काय होणार? इनकरेक्ट होणार. म्हणजेच काय? ओनली ए इज करेक्ट असं आपण घेणार आहोत. ऑप्शन फर्स्ट जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. फिल इन द ब्लँक इन द रिस्पॉन्सेस टू द गिवन क्वेश्चन्स. एम पी एस सी 2018 हा आपला प्रश्न आहे. ओके बघा, यू हॅवंट मेट माय ब्रदर, हॅव यू डॅश आय हॅवंट. यू कॅन स्विम वेल, कांट यू डॅश आय कांट. देअर इज नथिंग मोर टू बी डन, इज द डॅश देअर इज. ओके, आता लक्षात घ्या, यू हॅवंट मेट माय ब्रदर, तू माझ्या भावाला भेटला नाहीस ना, हो की नाही? ओके, तर आपण इथे काय म्हणणार? इथे आन्सर दिलंय मित्रांनो, इथे जर हॅवंट दिलेलं आहे तर त्याच्या आधी आपण म्हणाल नाही मी भेटलो नाही आहे. म्हणजेच एस येणार का? तिथे नाही येणार. पहिल्या फिल इन द ब्लँकला एस येणार नाही. तर हे दोन ऑप्शन जे आहेत एस एस वाले ते कट झाले. दोन राहिले, नो आणि नो. यू कॅन स्विम वेल, कांट यू? ओके, तू चांगली स्विम करू शकतो, करू शकतोस का? ठीक आहे, तर लक्षात घ्या, नो आय कांट म्हटलं आहे म्हणजे नाही मी करू शकत नाही स्विमिंग. मग इथे परत काय येणार आहे? तर नो आय कांट येणार आहे, मी करू शकत नाही म्हणजे नो आय कांट आपण म्हणणार. तर ऑप्शन कुठला मिळतो? सेकंड, देअर इज नथिंग मोर टू बी डन, इज देअर. ओके, येस देअर इज आपण म्हणणार. म्हणजे उत्तर देत असताना जर इथे पॉझिटिव्ह असेल तर इथे पॉझिटिव्ह वापरावा लागणार आहे तुम्हाला ॲडव्हर्ब. ओके, इथे निगेटिव्ह असेल तर तुम्हाला इथे निगेटिव्ह वापरावा लागणार आहे ॲडव्हर्ब. मग नो नो एस म्हणजेच ऑप्शन सेकंड जो आहे तो आपला इथे करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, नन ऑफ अस न्यू द वे, कंबाइन ग्रुप बी 2019 प्रश्न आहे. द करेक्ट टॅग क्वेश्चन फॉर द सेंटेन्स अबाव इज. याचा करेक्ट क्वेश्चन टॅग काय होणार आहे लक्षात घ्या. सगळ्यात आधी तर बघा, नन ऑफ अस दिलेला आहे. नन जर आपण बघितलं तर हा काय आहे? निगेटिव्ह करतो आहे वाक्याला. म्हणजे सेंटेन्स कसं झालं आहे आपलं? निगेटिव्ह झालेलं आहे. म्हणून जोही क्वेश्चन टॅग इथे येणार तो कसा पाहिजे? पॉझिटिव्ह. ओके, दुसरं बघा, ऑल ऑफ अस असेल, ऑल ऑफ अस, नन ऑफ अस असेल, तर जेव्हाही अस येतो ना तर त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो आपण वी करत असतो इथे. ओके, मग इथे अस येणार आहे का परत? अजिबात नाही येणार आहे हे लक्षात आलं. ओके, तर वी येणार आहे. म्हणजे ह्या असवरून दोन ऑप्शन आपले कट झाले. हा रूल तुम्हाला बॅचमध्ये मी शिकवणारच आहे. ओके, मग पुढे बघा, इथे न्यू दिलेलं आहे मित्रांनो. आता न्यूचे जर आपण फॉर्म बघितले, देन नो इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, न्यू इज द सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, अँड नोन इज द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. सो कुठला फॉर्म दिला आहे? न्यू. हा काय? आपला व्ही टू आहे. बरोबर, व्ही टू असेल तर लक्षात घ्या, याचा क्वेश्चन टॅग आपल्याला कशाने करावा लागला असता? डिडंटने किंवा डूने. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते ठरवायचं आहे फक्त. आता इथे नन जर निगेटिव्ह दिलेला आहे तर याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह आहे. म्हणजे डिडंट वी येणार नाही. ऑप्शन काय येणार आहे? फर्स्ट येणार आहे डीड वी. ऑप्शन काय असणार आहे? फर्स्ट डीड वी करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न, शी हार्डली एवर स्माइल्स. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज अ करेक्ट वर्जन ऑफ द सेंटेन्स विथ अ टॅग क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू देअर सेंटेन्स अबाव. चार वाक्य तुम्हाला दिले. शी हार्डली एवर स्माइल्स, डझंट शी. शी हार्डली एवर स्माइल्स, डझंट डज शी. शी हार्डली एवर स्माइल्स, इज शी. शी हार्डली एवर स्माइल्स, इजंट शी. सगळ्यात आधी तर लक्षात घ्या, हा हार्डली काय आहे आपला? तर हार्डली आहे मित्रांनो आपला सेमी निगेटिव्ह वर्ड. ओके, सेमी निगेटिव्ह वर्ड जर वाक्यामध्ये आले तर परत सांगेल वाक्य हे कसं असतं? अफर्मेटिव्ह असतं आपलं. कसं असतं वाक्य आपलं? अफर्मेटिव्ह असणार आहे. आणि वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे, ओके, त्याचा क्वेश्चन
टॅग जो आपला असणार आहे तर याचा क्वेश्चन टॅग कसा होतो, पॉझिटिव होतो. म्हणजे आधी जिथेही निगेटिव्ह दिलेला आहे ना ते ऑप्शन कट करणार. ओके, तर डझंट आणि इजंट ऑप्शन कट झाले. शी हार्डली एवर स्माइल्स म्हटलेलं आहे. जर इथे स्माइल्स आला इथचा काही संबंध आहे का, नाही. व्ही फाईव्ह आला आहे म्हणजेच ऑप्शन कुठला करेक्ट पाहिजे, सेकंड पाहिजे. ओके, स्माइल्स जर इथे आलेला आहे, जर इथे व्ही फाईव्ह येतो आहे ना सेंटेन्समध्ये, तर इथे डजच क्वेश्चन टॅगमध्ये येणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा, नन ऑफ अस न्यू द वे. ओके, त्याच प्रकारचा क्वेश्चन परत विचारलेला आहे आपल्याला. ओके, किंवा क्वेश्चन रिपीट झाला असेल. पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक विथ अँड ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. ओके, STI 2014 हा आपला प्रश्न आहे. यू हॅडंट फिनिश्ड युअर वर्क बाय नून, कुठला क्वेश्चन टॅग येणार आहे. बघा, यू हॅडंट म्हटलेलं आहे. आता हॅडंटवर जर आपण चर्चा केली तर हॅडंट हा कॉन्ट्रॅक्टिव फॉर्म आहे मित्रांनो हॅड नॉटचा, आणि इथे फिनिश दिलेलं आहे. मग हॅडंट फिनिश जर आपण घेतलं तर वाक्याचा टेन्स कुठला होतो, हॅडंट फिनिश जर आपण घेतलं तर वाक्याचा टेन्स होतो पास्ट परफेक्ट. वाक्याचा टेन्स कुठला होतो, पास्ट परफेक्ट होत असतो, बरोबर. येस, मग इथे हॅडंट फिनिश्ड आला आहे, वाक्याचा टेन्स पास्ट परफेक्ट आहे, सेंटेन्स कसं आहे निगेटिव, म्हणून जेही क्वेश्चन टॅगमध्ये येणार तो कसा येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. बिकॉज निगेटिव्ह वर्ड प्रेझेंट इन द सेंटेन्स, इट मेक्स द सेंटेन्स निगेटिव्ह, देन यू कॅन यूज द क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. सो इथे हॅडंट म्हटले तर आपण इजंटने करणार का, नाही. हॅड यू येणार का इथे, येस येऊ शकतो. हॅडंट यू येणार नाही. हॅव यू येणार का, नाही. जर इथे हॅडंट दिलेलं आहे तर इथेसुद्धा हॅड यूनेच आपण क्वेश्चन टॅग करणार आहोत, म्हणजे ऑप्शन सेकंड करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, शी वॉज हॅपी टू कम डॅश. ओके, STI 2012 प्रश्न. कम्प्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट क्वेश्चन टॅग. वॉज शी, वर शी, वॉजंट शी ऑर शी वॉज, कुठलं ऑप्शन करेक्ट असेल. शी वॉज म्हटलेलं आहे, पॉझिटिव्ह दिला आहे वर्ब, म्हणजेच इकडे वर्ब कसा येणार आहे निगेटिव्ह, आणि शी असेल तर शीच येणार आहे. ओके, वॉजचा निगेटिव्ह वॉज होणार का, नाही. वर होणार का, नाही. शी वॉज होणार का, नाही. कुठला असणार आहे, वॉजंट शी असणार आहे, म्हणजे ऑप्शन तिसरं हे आपलं करेक्ट ऑप्शन असेल. पुढचा प्रश्न, थँक हिम अकॉर्डिंग टू अ कस्टम्स. आयडेंटिफाय द सेंटेन्स कंटेनिंग द करेक्ट क्वेश्चन टू अबाउ सेंटेन्स. ASO 2017. थँक हिम अकॉर्डिंग टू अ कस्टम्स वॉन्ट यू, थँक हिम अकॉर्डिंग टू अ कस्टम्स विल यू, थँक हिम अकॉर्डिंग टू अ कस्टम्स डू यू, थँक हिम अकॉर्डिंग टू अ कस्टम्स डोंट यू, बरोबर. येस, मग कुठलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट असणार आहे, चला सांगायचं आहे सगळ्यांनी. तर इथे थँक हा आपला काय आहे मित्रांनो, V1 दिलेला आहे. थँक काय दिला आहे, V1 दिलेला आहे. आणि इथे जर V1 असेल तर लक्षात घ्यायचं, क्वेश्चन टॅगमध्ये आपण काय वापरत असतो, विल यूज वापरत असतो. ओके, आता हे कशाचं आहे, तर हे आहे आपलं इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीतील. कशाच्या बाबतीतील, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. तर इम्परेटिव्ह सेंटेन्स हे V1 सुरू हो, अथवा लेटने सुरू हो, अथवा लेट्सने सुरू हो, तर यांच्यासोबत आपण क्वेश्चन टॅगमध्ये काय घेत असतो, विल यू घेत असतो. ते सेंटेन्स निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, तेव्हासुद्धा. फक्त जेव्हाही आपल्याला अत्यावश्यक आज्ञा द्यायची असेल, ओके, अत्यावश्यक आज्ञा द्यायची असेल, तर त्यावेळेला फक्त आपण काय घेत असतो, तो वॉन्ट यू जो आहे तो आपण इथे घेत असतो. काय घेत असतो, वॉन्ट यू आपण या ठिकाणी घेत असणार आहे. चलो, म्हणजेच ऑप्शन जे आहे ते सेकंड आपल्या या ठिकाणी करेक्ट असणार आहे. पुढे बघा, दो चूज द क्वेश्चन सेंटेन्स. ओके, कंटेन कर, चूज द कंटेनिंग करेक्ट सेंटेन्स असेल. ओके, फ्यू पीपल न्यू द आन्सर, डीड दे म्हटलंय. ओके, अ लिटिल प्रोग्रेस हॅज बीन मेड, हॅज इट म्हटलंय. वी कुड स्केअर्सली हिअर वॉट ही सेड, कुड वी. ओके, कुठलं ऑप्शन करेक्ट आहे लक्षात घ्या. फ्यू पीपल न्यू म्हटलेलं आहे. आता जेव्हाही सेंटेन्समध्ये फ्यू किंवा लिटिल येणार आहेत, ओके, तर फ्यू आणि लिटिल जे आहेत, हे जे आहेत मित्रांनो, हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत.
हे काय आहेत आपले निगेटिव्ह वर्ड्स आहेत आणि जेव्हाही वाक्यामध्ये येतील तर हे सेंटेन्सला काय करून टाकतात, निगेटिव्ह करून टाकतात. ओके, फ्यू अँड लिटिल मेक्स दिस सेंटेन्स निगेटिव्ह. मग हे जेव्हाही सेंटेन्समध्ये येणार आहेत याचा क्वेश्चन टॅग जो आहे ना तो नेहमी आपण कसा घेत असतो, पॉझिटिव्ह घेत असतो. फ्यू आणि लिटिलमध्ये जर डिटेल बघितलं तर फ्यू नंतर आपण नेहमी काय वापरत असतो, काउंटेबल नाउन वापरत असतो. बरोबर, फ्यू नंतर काउंटेबल नाउन वापरत असतो. आणि लिटिल जर आपण बघितलं तर ॲडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे म्हणून याच्यानंतर आपण अनकाउंटेबल नाउन जो आहे तो सेंटेन्समध्ये यूज करत असतो. आता लक्षात घ्या, जर अ फ्यू आला तर हा पण निगेटिव्ह आहे का, नाही. द फ्यू आला तर हा निगेटिव्ह आहे का, नाही. ओके, अ लिटिल आला तर हा निगेटिव्ह आहे का, अजिबात नाही. द लिटिलसुद्धा काय असणार आहे, आपला पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे अ फ्यू, द फ्यू, अ लिटिल, द लिटिल हे कसे आहेत आपले, पॉझिटिव्ह करतात हे वाक्याला. ओके, आणि त्याच्यामुळे यांचा क्वेश्चन टॅग कसा असणार आहे, तर यांचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असेल. पण जेव्हाही वाक्यामध्ये फ्यू लिटिल येतील तर हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत, हे सेंटेन्सला निगेटिव्ह करून टाकतात, म्हणून यांचा क्वेश्चन टॅग कसा असतो मित्रांनो, पॉझिटिव्ह असतो. मग बघा, अ लिटिल प्रोग्रेस, सॉरी, फ्यू पीपल न्यू द आन्सर, डीड दे म्हटलेलं आहे, तर पीपलसाठी आपण दे वापरला आहे आणि न्यूजसाठी डीड वापरला आहे, म्हणजे करेक्ट आहे. तर ए इथे पण आहे, ए इथे पण आहे, ए इथे पण आहे आणि ए इथे पण आहे, म्हणजे याच्यावरून कळत नाही. बघा, अ लिटिल प्रोग्रेस हॅज बीन मेड, हॅज इट म्हटलं आहे. आता हा अ लिटिल आला आहे, सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग कसा पाहिजे याचा, निगेटिव्ह पाहिजे. पण सेंटेन्स कसं दिलं आहे मग, इनकरेक्ट. तर बी जिथे आहे ते ऑप्शन आपले काय होणार, कट होणार, म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ ऑप्शन कट होणार. वी कुड स्केअर्सली हिअर व्हॉट ही सेड, कुड वी. आता लक्षात घ्या, इथे कुड दिलेला आहे. ओके, इथे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, स्केअर्सली जरी आलेला असेल, कारण सेमी निगेटिव्ह वर्ड आल्यावर सुद्धा सेंटेन्स पॉझिटिव्ह असतं. मग इथे पॉझिटिव्हच येणार का, येस येणार, म्हणजे ए आणि सी करेक्ट आहे, म्हणजेच ऑप्शन सेकंड आपलं इथे करेक्ट असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स, यू आर न्यू अराउंड हिअर. ओके, सो काय येणार, आर यू, आरंट यू, इजंट इट ऑर इज इट. तर यू आर म्हटलेलं आहे. ओके, न्यू अराउंड हिअर, इथे कुठला निगेटिव्ह वर्ड आहे का, नाही आहे मित्रांनो. म्हणून याचा जो क्वेश्चन टॅग येणार आहे तो कसा येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. मग इजंट नाही येणार, इजंट इटचा संबंधच नाही आहे. काय येणार आहे, आरंट यू येणार आहे, म्हणजे ऑप्शन थर्ड आपलं करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ग्रॅमॅटिकली करेक्ट, डिपार्टमेंटल असिस्टंट 2016 प्रश्न. ही आस्क, सॉरी, आय आस्क हिम वेअर डज ही वर्क, ही हॅज अराइव्ड हिअर, इजंट इट, ही डाईड फ्रॉम कॉलेरा, आय एम अ टीचर, आरंट आय. ग्रॅमॅटिकली करेक्ट तुम्हाला विचारलेलं आहे. ही आस्क्ड हिम वेअर डज ही वर्क म्हटलेलं आहे. ओके, चलो, तर इथे आस्क्ड आणि इथे डज आहे, म्हणजे हे सेंटेन्स आपलं इनकरेक्ट आहे. इथे हॅज आहे, इथे इजंटने क्वेश्चन टॅग केला आहे, म्हणजे इनकरेक्ट. ओके, तर लक्षात घ्या, आय एम अ टीचर, ही डाईड फ्रॉम कॉलेरा म्हटलेलं आहे. ओके, तर हे सेंटेन्ससुद्धा आपलं कसं आहे, तर इनकरेक्ट असणार आहे. ओके, ही डाईड ऑफ कॉलेरा इथे अपेक्षित आहे. ज्या वेळेला भुकेने मृत्यू होत असतो, ज्या वेळेला भुकेने मृत्यू होतो त्यावेळेला आपण फ्रॉम वापरत असतो. ही डाईड फ्रॉम हंगर आपण म्हणणार आहोत, बरोबर. आणि जर आजाराने मृत्यू होत असेल तर ही डाईड ऑफ कॉलेरा आपण म्हणणार आहे. मग आय एम अ टीचर, आरंट आय, मग तुम्ही म्हणाल इथे तर एम आहे, इथे तर एम आहे, इथे आरंट कसा झाला, बरोबर ना. तर लक्षात घ्या, जेव्हाही सेंटेन्समध्ये आय नंतर एम येतो आहे आणि ह्या एमचं जर निगेटिव्ह करायचं असेल तर आपण आरंट करू शकतो, एंट करू शकतो आहे. ओके, पण ॲमंट आपण लिहू शकत नाही, हे इनकरेक्ट आहे. म्हणून आरंट इथे जे आलं आहे ते काय असणार आहे गाईज, करेक्ट असणारे, आय एम अ टीचर, आरंट आय. पुढे बघा, लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट टॅग क्वेश्चन टू बी ॲडेड टू द अबाव स्टेटमेंट. लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट म्हटलेलं आहे. ओके, सो लेट अस याचा अर्थ होत असतो. ओके, लेट्स, मी मगाशी पण सांगितलं की जे वाक्य लेट्सने सुरू होत आहे, लेटने सुरू होत आहे, बरोबर, ते इम्परेटिव्ह सेंटेन्स असणार आहे.
हॅव वी ने क्वेश्चन टॅग करणार का नाही, ओके हॅवंट वी ने करणार का नाही, शूड वी ने का नाही. जेव्हाही सेंटेन्समध्ये लेट्स येत आहे तर त्याचा क्वेश्चन टॅग आपण कशाने करतो, शाल वी ने करतो. म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपल्या इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हटला आहे, ॲड अ क्वेश्चन टॅग. यू हॅव टी फॉर ब्रेकफास्ट, हॅव यू, हॅवंट यू, डोंट यू ऑर डू यू, कुठलं ऑप्शन आपलं या ठिकाणी करेक्ट असणार आहे. तर इथे हॅव जर आलेलं आहे मित्रांनो, यू हॅव अ टी फॉर ब्रेकफास्ट, तर याचं निगेटिव्ह काय करणार आपण, हॅवंट यू करणार, म्हणजे ऑप्शन सेकंड आपला करेक्ट असेल. पुढचा प्रश्न, यू थॉट इट वॉज टिल 6 ओके, डीड यू, डिडंट यू, वॉज इट ऑर वॉजंट यू. लक्षात घ्या थॉट म्हटलेला आहे, थिंक हा आपला काय असतो, व्ही वन असतो, ओके. थॉट काय असतो आपला, व्ही टू असतो, आणि थॉट काय असतो आपला, व्ही थ्री असतो, बरोबर. थॉट काय असतो आपला, व्ही थ्री असतो, थॉट व्ही टू असतो. इथे थॉट आला आहे म्हणजेच काय, व्ही टू आला, आणि व्ही टूचा क्वेश्चन टॅग कशाने करतो आपण, डिडंटने करतो. म्हणून ऑप्शन कुठलं असणार आहे, तर डिडंट यू, म्हणजे ऑप्शन सेकंड या ठिकाणी करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न, वी मस्ट गो नाव, मस्टंट वी, ओके. सो हे आहे आपला ए सेंटेन्स, यू आरंट लिव्हिंग, आरंट यू, यू कॅन ड्राईव्ह कार, कांट यू. कुठलं ऑप्शन करेक्ट आहे बघा, मस्ट जर इथे दिलेलं आहे तर मस्टंट वी अगदी बरोबर आहे, म्हणजे ए जिथे आहे ते आपलं करेक्ट असणार आहे, बाकीची ऑप्शन्स आपली एलिमिनेट होतात. यू कॅन यूज द एलिमिनेशन मेथड. यू आरंट, हियर वी यूज द आरंट, इट इज ऑल्सो, इट इज निगेटिव्ह, बट हियर वी यूज द आरंट ऑल्सो, सो दिस सेंटेन्स इज इनकरेक्ट, ओके. म्हणजे बी सेंटेन्स जे असणार आहे ते आपलं इनकरेक्ट असणार आहे. ए आणि बी जरी वाचलं तरी करेक्ट आन्सर आपल्याला मिळतं. कॅन इथे पॉझिटिव्ह आहे, कॅनचा कांट केला, इथे यू आहे, यूचा यू केला, म्हणजेच ऑप्शन फर्स्ट जे ते आपल्या इथे करेक्ट असणार. पुढचा प्रश्न बघा, ॲड अ क्वेश्चन टॅग. इट इज सिम्पल आहे, अ मॅटर ऑफ रिफ्लेक्शन, ओके. इट इज दिला आहे, आता काय करायचं आहे, इटचा इट असणार आहे, पण इज दिलेला आहे तर याचा काय करणार, निगेटिव्ह करणार, म्हणजे इजंट इट ते होणार आहे. काय होणार आहे, इजंट इट ते होणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, ॲड अ क्वेश्चन टॅग, ओके, टू द फॉलोइंग सेंटेन्स इथे म्हटलेलं आहे. मग बघा, टॅक्सेस आर हाय इन धिस कंट्री, ओके, टॅक्सेस आर हाय इन धिस कंट्री. इथे आर आहे मित्रांनो, तर आपण त्याचा आरंट करणार, आणि टॅक्सेससाठी काय वापरणार आपण, ओके, दे वापरणार, म्हणजेच ऑप्शन 3 जो आहे तो आपला इथे करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न, यू नीड नॉट टू बी इन सच अ हरी, नीड यू, नीड नॉट दिलेला आहे, तुम्हाला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं, नीड नॉट आहे. इथे नीड वापरला, इथे यू आहे, इथे यू वापरला, सेंटेन्स करेक्ट असेल. वी यूज टू प्ले हियर, यूज टूचं आपण क्वेश्चन टॅग जो आहे तो डोंटने करत नाही, आपण डिडंटने करू शकतो मित्रांनो, किंवा युजडंटने पण आपण क्वेश्चन टॅग त्याचा करू शकतो, युजडंट किंवा डिडंट, ओके, आपण दोघंही तिथे यूज करू शकतो. सो दिस वन इनकरेक्ट. कॉल द डॉक्टर, डोंट यू, व्ही वनने सुरू झालेलं आहे ना, तर इथे विल यू अपेक्षित आहे. लेट्स गो नाव, शॅल वी, इथे मात्र करेक्ट आहे. मग ए आणि डी ऑप्शन आहे का, येस आहे. कुठे आहे, तर ऑप्शन थर्डमध्ये आहे. ऑप्शन थर्ड आपला इथे काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा काय म्हटलं, पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज करेक्ट क्वेश्चन टॅग. 2018 आपला प्रश्न आहे. देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हनिंग, इजंट इट, शेखर विल नॉट बी हियर सून, वोंट ही, इट इज अ नाईस मॉर्निंग, इजंट इट, लेट्स गो आउट फॉर डिनर, सॉरी डायनिंग, शुड बी. आता लक्षात घ्या, देअर इज म्हटलं आहे, तुम्हाला वाटेल की इजंट इट बरोबर आहे, पण नाही मित्रांनो. जेव्हाही वाक्यामध्ये देअर येत असतो तर देअरचा क्वेश्चन टॅग आपल्याला देअरनेच करावा लागतो. कशाने करावा लागतो, देअरनेच करावा लागत असतो. मग देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हनिंग, इजंट देअर पाहिजे, इट इथे काय असेल, इनकरेक्ट. तसंच एक अजून रूल असतो बघा, जेव्हाही सेंटेन्समध्ये ईच येणार, जेव्हाही सेंटेन्समध्ये एव्हरी येणार, ओके, तसंच एव्हरी वन येणार, ओके, समवन येणार, समबडी येणार, ओके, त्याचप्रमाणे वाक्यामध्ये नो वन येणार, नो बडी येणार, तर
लक्षात घ्या, यांच्यासाठी आपण क्वेश्चन टॅग करत असताना देचे प्रोनाऊन वापरतो. आणि जर सेंटेन्समध्ये एव्हरीथिंग, समथिंग, नथिंग, एनिथिंग येणार, ओके, तर यांच्यासाठी आपण काय वापरणार? इट वापरणार. याच्यासाठी काय वापरणार? इट वापरणार. सो बघा, देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हिनिंग, इजंट इट? ओके, शेखर विल नॉट बी हिअर सून म्हटलं आहे, तर विल नॉटचं आपण काय करतो? वॉन्ट. आणि शेखरसाठी काय वापरला? ही वापरला. हे मात्र इनकरेक्ट आहे. इट इज अ नाईस मॉर्निंग, ओके, इट इज अ नाईस मॉर्निंग आपण इथे म्हटलेलं आहे. ओके, लक्षात घ्या, इथे विल नॉट आहे, तर इथे वॉन्ट वापरत नाही आपण, म्हणजे हे पण इनकरेक्ट आहे. इट इज अ नाईस मॉर्निंग म्हटलेलं आहे, ओके, तर इजंट इट दिलेलं आहे. बरं, लेट्स गो आउट फॉर डिनर, डायनिंग म्हटलं आहे, ओके, तर इथे शूड बी म्हटलं आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन 4 जे आहे ते आपलं इथे करेक्ट आहे. इट इज अ नाईस मॉर्निंग, इजंट इट आपण म्हणत नाही. ओके, अ नाईस मॉर्निंग म्हणणार नाही, इट इज नाईस मॉर्निंग आपण फक्त म्हणणार आहे. ऑप्शन 3 सुद्धा आपल्या इथे इनकरेक्ट आहे. चलो, सो गाईज, अशा प्रकारे आजचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपले इथे संपलेले आहे क्वेश्चन टॅगवरील. तर क्वेश्चन टॅगचे रूल्स एकदा परत रिव्हाइज करून घेऊयात आपण. काय काय रूल शिकलो आहे? तर जेव्हाही दिलेलं सेंटेन्स हे आपलं पॉझिटिव्ह असेल, तर त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो आपण निगेटिव्ह करत असतो. सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा आपण पॉझिटिव्ह करत असतो. सेकंड थिंग म्हणजे काय, की जेव्हाही सेंटेन्समध्ये एव्हरीबडी, एव्हरी वन, सम वन, नो वन, एनी वन हे येणार आहेत, ओके, हे इंडिफायनाईट प्रोनाऊन येणार, तर त्यांच्यासाठी आपण देचं प्रोनाऊन यूज करत असतो. बट लक्षात ठेवा, जर निगेटिव्ह वर्ड सेंटेन्समध्ये येत असतील, काय सांगते मी, जर निगेटिव्ह वर्ड सेंटेन्समध्ये येत असतील, जर सेंटेन्समध्ये निगेटिव्ह वर्ड येत असतील मित्रांनो, निगेटिव्ह वर्ड कुठले आहे? तर नो आहे, ओके, नो वन आहे, नेवर आहे, नथिंग आहे, नॉट आहे. जर निगेटिव्ह वर्ड सेंटेन्समध्ये येत असतील तर हे सेंटेन्सला काय करतात? हे सेंटेन्सला निगेटिव्ह करतात. काय तयार होतं? आपलं निगेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी तयार होत असतं. आणि मग अशा वेळेला हा जो क्वेश्चन टॅग आहे हा काय होतो? आपला पॉझिटिव्ह होत असतो, बरोबर. पण मी मगाशी काय सांगितलं, की सेमी निगेटिव्ह वर्ड जर सेंटेन्समध्ये आले, ओके, सेमी निगेटिव्ह वर्ड जर सेंटेन्समध्ये आले, तर लक्षात ठेवायचं, जेव्हाही सेंटेन्समध्ये स्कार्सली येणार आहे, ओके, हार्डली येणार आहे, रेअरली येणार आहे, ओके, बेअरली येणार आहे, तर हे सेमी निगेटिव्ह वर्ड जरी सेंटेन्समध्ये आले, तर हे सेमी निगेटिव्ह वर्ड सेंटेन्समध्ये येऊनसुद्धा ते वाक्य कसं असतं? अफर्मेटिव्ह असतं, होकारार्थी असतं. आणि त्याचा क्वेश्चन टॅग तरीसुद्धा आपण काय करतो? पॉझिटिव्हच करत असतो, ओके, त्याचा क्वेश्चन टॅग काय करतो? पॉझिटिव्हच आपण करत असतो, ओके. पुढे लक्षात ठेवायचं, पुढे लक्षात ठेवायचं की जेव्हाही सेंटेन्समध्ये, ओके, जेव्हाही सेंटेन्समध्ये एव्हरी वन समवन येणार आहेत, तर त्यांच्यासाठी आपण देचा प्रोनाऊन यूज करायचा असतो, ओके. देअर जर सेंटेन्समध्ये आलेला असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे, ओके, तो आपण कशाने करायचा असतो? देअरच वापरायचं असतं तिथे. तर हे सगळे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. परीक्षेमध्ये कंबाईंड राज्यसेवा या परीक्षेमध्ये आपल्याला 1 ते 2 मार्क्सला, ओके, क्वेश्चन टॅग जे आहे ते विचारलंच जातं, म्हणून व्यवस्थित ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर आपण डेली PYQ लेक्चर्स घेतच आहोत. तरीसुद्धा आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील तुम्ही चॅनलची लिंक जी आहे ती शेअर करायला विसरू नका, ओके. आजचं लेक्चर कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू असंच एका नवीन सेशनमध्ये.